नमस्कार. ऑल एग्जाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण कालपासून मराठी साहित्य हा जो सेटनेटचा पेपर क्रमांक 2 आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासून सांस्कृतिक संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती म्हणजे साहित्याची निर्मिती कशा पद्धतीने होती या मुद्द्यांवर आपण चर्चा करत होतो. कालच्या लेक्चरमध्ये हे सर्व मुद्दे आपण चर्चिलेले आहेत. तर आता आपण पुढे आलेलो आहोत. तर वाङ्मयीन संस्कृती संकल्पना म्हणजेच साहित्य कशाला म्हणायचं, वाङ्मय म्हणजे साहित्य, ते कशाला म्हणायचं, त्याची नेमकी संकल्पना काय आहे ते आपण सुरुवातीला बघूयात. तर बघा, वाङ्मयीन संस्कृती म्हणजे काय. तर वाङ्मयीन संस्कृती म्हणजे समाजाच्या जीवनशैली, समाजाची विचारसरणी, त्यामधील भावनांचे साहित्याच्या माध्यमातून होणारे प्रतिबिंब म्हणजे त्या भावना, त्या चाली, रीती, रूढी, परंपरा या साहित्यामध्ये रेखाटल्या गेलेल्या असतात, मांडलेल्या असतात, त्याला आपण काय म्हणतो, साहित्यिक संकल्पना. म्हणजे वाङ्मय म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय. संस्कृतीचा म्हणजे आपली जी कल्चरल आहे, आपली जी संस्कृती आहे, त्याचा आणि साहित्याचा काय संबंध असतो. कारण की जी आपली संस्कृती असती, संस्कृतीमध्ये वावरत असताना त्यामधील विचार, जीवनशैली, भावना हे आपण साहित्यामध्ये मांडत असतो, लिहित असतो, त्याचा प्रतिबिंब, संस्कृतीचं प्रतिबिंब म्हणजे साहित्य असं आपण म्हणतो. तर वाङ्मय हे केवळ लिखित स्वरूपातील साहित्य नव्हे तर समाजातील विचार, समाजातील संस्कार, परंपरेचं जतन करणारे एक प्रभावी साधन आहे. वाङ्मयीन संस्कृती ही भाषिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशांचे दस्तऐवज तयार करत असते. आपण जर बघितलं तर आपल्या म्हणजे इतिहास हा संस्कृतीच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं साहित्याच्या स्वरूपामध्ये जिवंत असतो. भाषा असेल, आपली लिपी असेल, त्यानंतर आपण सांस्कृतिक वारशाचं दस्तऐवजच म्हणजे साहित्य होय. त्यानंतर वाङ्मयीन संस्कृतीचे वैशिष्ट्य, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, काय वेगळेपण आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे संस्कृतीचे दस्तऐवजीकरण, म्हणजे जी आपण जीवनशैली, आपली जी संस्कृती असते ती लिखित स्वरूपामध्ये आपल्या साहित्यामध्ये म्हणजे वाङ्मयामध्ये तयार झाले असते. जसं बघा, वाङ्मय समाजातील परंपरा, प्रथा, सांस्कृतिक जीवनाचे दस्तऐवज जतन करते. उदाहरणार्थ रामायण, महाभारत ही भारतीय संस्कृतीचे आदर्श उदाहरण आपल्याला सांगता येतील की एका पिढीकडं दुसऱ्या पिढीकडं. त्यामुळे आपण वारंवार सांगत असतो की आम्हाला रामराज्य पाहिजे. का? कारण की त्यावेळेसचं जी ती जी संस्कृती होती, आचार विचार जे होते, जसं की बंधुप्रेम असेल, आई वडिलांविषयीचं प्रेम असेल, त्यानंतर पत्नीविषयीचं प्रेम असेल, हे जे सर्व नियम घालून दिलेले आहेत ते आदर्श समजले जातात. त्यामुळं आपण ती संस्कृती मानत असतो. त्यानंतर दुसरं सांस्कृतिक वर्ष वैशिष्ट्य आहे सामाजिक प्रतिबिंब. बघा, वाङ्मयाच्या माध्यमातूनच समाजामधील रूढी, परंपरा, चाली, रीती ह्या आपल्याला एका म्हणजे त्या संस्कृतीच्या साहित्यामध्ये उलगडत असतात. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे सांस्कृतिक भाषिक सौंदर्य. वाङ्मय भाषा आणि साहित्य शैलीतून संस्कृती अभिव्यक्ती करत असतं. म्हणजेच जे वाङ्मय आहे, जी संस्कृती आहे, ती भाषेच्या स्वरूपामध्ये मांडत असतं. जसं आपण संत तुकारामांचे अभंग असतील ज्यामध्ये अध्यात्माचा संस्कार झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे सांस्कृतिक संवाद. वाङ्मय विविध संस्कृतीमधील आदानप्रदानाचे माध्यम ठरतं. उदाहरणार्थ जावेद अख्तर यांची गीतांचं लिखाण हे हिंदी उर्दू संस्कृतीचे संगम आहे. हिंदी आणि उर्दूंचं संगम त्या गीतामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जर आपण पाहिलं वाङ्मयीन संस्कृतीची भूमिका, तर संस्कृतीचे जतन, वाङ्मयीन संस्कृतीची भूमिका काय आहे. तर पहिलं आहे
संस्कृतीचे जतन झालं पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे. जसं आपण बघा, आपल्याला आदर्श मूल्य कुठून कळाले, तर आपल्या साहित्यातूनच कळाले, रामायणातून कळाले, महाभारतातून कळालं. वाङ्मय हे परंपरा आणि मूल्य जतन करण्याचं काम करत असतं. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी मराठी भाषेतील पहिली ग्रंथरचना जी आध्यात्मिक व सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवते, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, ज्यामध्ये ज्ञानयोग सांगितलेला आहे, कर्मयोग सांगितलेला आहे. त्यानंतरनं संस्कृतीचा प्रसार करणं, साहित्य हे वेगवेगळ्या प्रदेशातून संस्कृतीचा प्रसार करतं. उदाहरणार्थ गीत रामायण गदी माडगूळकरांचं, ज्यामध्ये रामायण कथानकाचे आधुनिक भारताचे रूप यामध्ये मांडलेलं आहे. गीत रामायणामध्ये त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे सामाजिक परिवर्तने. बघा, वाङ्मयीन समाजात अनेक असलेले अन्याय, अंधश्रद्धा, कुप्रथा बदलण्याची प्रेरणा आपल्याला सामाजिक परिवर्तनातून मिळत असते. उदाहरणार्थ आपण पाहिलं, शिवाजी सावंतांचे मृत्युंजय ही महाभारतातील कर्णाच्या जीवनावरील संघर्ष आणि स्वाभिमानाचं चित्रण त्या मृत्युंजयमध्ये सांगितलंय की कर्ण हा मृत्युमुखी पडला, पर तो अमर राहिला. मृत्युंजय म्हणजे ज्यानं मृत्यूवर जय प्राप्त केलाय, विजय मिळवला, त्याला आपण मृत्युंजय म्हणतो. बरोबर आहे. तर त्याच कर्णाचं वर्णन या ठिकाणी शिवाजी सावंत यांनी या कादंबरीमध्ये केलेलं आहे की कशा पद्धतीनं कर्ण श्रेष्ठ होता, हा त्यामध्ये मांडलेला आहे. म्हणजे सामाजिक परिवर्तने यामध्ये अन्याय, अंधश्रद्धा, कुप्रथा कशा पद्धतीनं बाजूला सारून आपण पुढे गेलं पाहिजे, हे देखील साहित्यामध्ये त्याचा ठसा उमटलेला असतो. त्यानंतर सांस्कृतिक विविधता. बघा, वाङ्मय विविध प्रांत, विविध भाषा आणि समुदायातील संस्कृतीचे सौंदर्य उलगडत असतं. आपण वेगवेगळ्या साहित्याचं भाषांतर मराठीमध्ये करत असतो, त्यावेळेस त्या साहित्याची जी मूळ भाषा आहे किंवा त्या साहित्यातून त्या वेगवेगळ्या संस्कृतीचा आपला आस्वाद घेता येत असतो, परिचय होत असतो. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं, तुकाराम व कबीर यांचे साहित्य भक्ती संप्रदायातील विविधता दर्शवतं. जसं नसंत नामदेवांनी आपण पाहिलं तर पंजाब येथील घुमान या ठिकाणी जे साहित्य संमेलन झालं होतं, आपल्या सर्वांना माहिती आहे की शिखांचा जो आद्य ग्रंथ आहे कोणता आहे, गुरु ग्रंथ साहिबा, तर त्याच्यामध्ये संत नामदेवांचे 53 अभंग आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य की ह्यातून काय होतं, एका साहित्यातून म्हणजे त्या ठिकाणी पंजाबी भाषेमधील साहित्यामध्ये देखील मराठी भाषेचा अंतर्भाव आहे. याच्यातून विविध साहित्यातील परंपरा हे आपल्याला समजत असतात. त्याचं उदाहरण बघा, उदाहरणे पुरातन वाङ्मयीन संस्कृती म्हणजे रामायण, महाभारत, याच्यामध्ये आपल्याला कोणची शिकवण दिली, धर्म, न्याय, कर्तव्यांची शिकवण दिली. कर्तव्यापासून आपण दूर पळालं नाही पाहिजे, आपलं कर्तव्य म्हणजे कर्मयोग सांगितलेलं आहे. अभिज्ञान शकुंतल, ज्यामध्ये कालिदास भारतीय निसर्ग प्रेम आणि आदर्श समाजाचे दर्शन, हे पुरातन वाङ्मयीन संस्कृतीचं एक खूप चांगलं उदाहरण आपल्याला सांगता येईल, ज्यामध्ये आपला हे सर्व बाबी म्हणजे पुरातन संस्कृती आपली कशी संपन्न होती याचा म्हणजेच माहिती किंवा याचा अनुभूती आपल्याला या साहित्यातून मिळत असते. त्यानंतर भक्ती वाङ्मयामध्ये आपण बघितलं, संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, यामध्ये आध्यात्मिक मूल्य, त्यानंतर त्यातून लोकशिक्षण कशा पद्धतीनं केलं जावं. आपण संतामधील लोकशिक्षक म्हणून आपण संत एकनाथांचा उल्लेख करतो. तर मीराबाई, ज्यामध्ये मीराबाईंची कृष्ण भक्तीची प्रगट अभिव्यक्ती त्यांच्या साहित्यामध्ये केलेली आहे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे यामधला, आधुनिक वाङ्मयीन संस्कृती, जे आपण संस्कृतीचे प्रकार आहेत. आता आधुनिक वाङ्मयीन संस्कृतीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य असेल, ज्यामध्ये श्रमिक वर्गाचं जीवन आणि संघर्ष मांडलेला आहे. श्रमिक, कष्टकरी यांचे होणारे हाल, अपेक्षा, मुंबईचं जीवन त्यामध्ये रेखाटलेलं आहे. तर पु ल देशपांडे यांचे विनोदी लेखन, ज्यामध्ये शहरी आणि ग्रामीण जीवनाचे हुबेहूब चित्रण केलेलं आपल्याला दिसून येतं,
हे झालं आधुनिक वाङ्मयीन संस्कृती. म्हणजे आपण बघतोय संस्कृतीचा कशा पद्धतीनं एखाद्या साहित्यामध्ये प्रतिबिंब असतं किंवा त्या साहित्यामध्ये त्याचा अंतर्भाव झालेला असतो. कळत न कळत जे जीवन आपण जगतोय तेच आपल्या संस्कृती आपल्या लिखाणामध्ये असणार आहे आणि लिखाणातूनच साहित्याची निर्मिती होत असते. त्यानंतर पुढे बघितलं आपण लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचे दर्शन. आपण जर बघितलं तर लोकगीते असतील, लोकनाट्य असेल, दंतकथा असतील, कथेतील स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब असेल हे आपल्याला लोकसाहित्यातून होत असतं. जसं महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहीत असणारी लावणी हे एक लोकनाट्याचा प्रकार आहे, पोवाडे लोकसाहित्याचाच एक प्रकार आहे, बरोबर आहे. लावणी, पोवाडे, त्यानंतर ना भारुडे हे लोकसाहित्य, लोकांचं साहित्य, लोकांना जे जसं आपण भारुडांची निर्मिती याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, भारुडांची निर्मिती कोणी केली, कोणत्या संतानं केली भारुडांची निर्मिती याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आणि सातत्यानं विचारला जात आहे प्रत्येक परीक्षेला. तर पुढे बघा निष्कर्ष. तर वाङ्मयीन संस्कृती ही मानवाच्या विचार, मानवाच्या भावना आणि जीवन पद्धती यांचा संगम असतो. ती केवळ इतिहास आणि परंपरेचे जतन करत नाही तर समाजाच्या भविष्याचा समाजाला भविष्यासाठी मार्गदर्शन करते. उदाहरणाद्वारे वाङ्मयाचा सांस्कृतिक वारसा आजही जिवंत आहे. बघा जसं आपण आधुनिकतेकडे आलो, भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये अनेक वाङ्मयाचा भर पडला, अनेक वाङ्मय निर्मिती झाली. कारण मराठी भाषेला ज्यावेळेस महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली मुंबईसह, त्यावेळेस अनेक साहित्याला प्रलोभन दिली आणि मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा झाली. महाराष्ट्र आणि गोवा राज्याची राजभाषा म्हणून मराठी आज देखील कार्यरत आहे आणि आज आपण मराठी भाषेला अभिजात भाषा प्राप्त झालेला देखील पाहिलेला आहे. म्हणजे एकंदरीत आपण या मुद्द्यामध्ये पाहिलं आहे की म्हणजे साहित्यामध्ये वाङ्मयामध्ये संस्कृती कशा पद्धतीने इन्वॉल्व आहे किंवा अंतर्भूत आहे. म्हणजे संस्कृतीपासून वाङ्मय होऊच तर म्हणजे शक म्हणजे त्यातून निर्मितीच होऊ शकत नाही. म्हणजे आपण जर संस्कृती साईडला ठेवली तर साहित्य कसं निर्माण होणार. म्हणजे प्रत्येक साहित्यामध्ये संस्कृतीचा अंतर्भाव असतो, संस्कृती त्यामध्ये दडलेली असते, संस्कृतीचाच आपला दर्शन त्या साहित्यातून होत असतं. त्यामध्ये लोकसाहित्य आपण सांगितलं, ऐतिहासिक साहित्य, हे सर्व साहित्य प्रकार आपल्याला वरील उदाहरणाद्वारे सांगता येतात. आता याच्यावर विचारलेले महत्त्वाचे प्रश्न जे आपल्याला सरावासाठी, या हा जो 2.1 जो मुद्दा घेतला आहे, दुसऱ्या घटकामध्ये एकूण 4 मुद्दे, त्यातला दुसरा पहिला मुद्दा आपण घेतलाय वाङ्मयीन संस्कृती म्हणजे साहित्य आणि संस्कृती याचा काय सहसंबंध आहे, त्याचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत जे आपण आत्ताच मुद्दा विश्लेषण केलेलं आहे त्याच्यावरचे प्रश्न आपण सोडवत आहोत. लवकरात लवकर सर्वांनी प्रतिक्रिया द्यायच्या. बघा वाङ्मयीन संस्कृती म्हणजे काय. समाजातील धार्मिक चालीरीती, साहित्यातून प्रकट होणारी संस्कृती का राजकीय व्यवस्था का तंत्रज्ञानाचा प्रभाव. चला लवकरात लवकर प्रतिक्रिया द्या, भले तुमच्या प्रतिक्रिया चुकू देत पण जोपर्यंत तुम्हाला तुम्ही स्वतः कसा विचार करताय हे समजत नाहीये तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला अर्थ प्राप्त होत नाही. आपला अभ्यास झालाय का नाही हे तुम्हालाही समजत नाहीये. ज्योती मॅडम अगदी बरोबर आहे, पर्याय क्रमांक बी योग्य आहे. साहित्यातून प्रगट होणारी संस्कृती म्हणजेच वाङ्मयीन संस्कृती म्हणजे काय. म्हणजेच जे वाङ्मय जे साहित्य, वाङ्मय म्हणजे साहित्य, साहित्यामध्ये जे अंतर्भूत संस्कृती आहे जे आपण वर बघितलेले आहे. अगदी बरोबर आहे योगेश सर, नूतन मॅडम अभिनंदन. त्याला आपण साहित्यातून प्रगट होणारी संस्कृती म्हणतो. सामाजिक धार्मिक चालीरीती हे नाही आहे आणि राजकीय व्यवस्था तर मुळीच नाही आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव यामध्ये काही अर्थार्थी संबंधच नाहीये. योग्य आणि सर्वोत्तम पर्याय आहे साहित्यातून प्रगट होणारी संस्कृती म्हणजेच वाङ्मयीन संस्कृती होय. पुढचा प्रश्न बी बरोबर आहे. याचं PDF लेक्चर झालं की तुम्हाला दुसऱ्या पूर्ण घटकाचं PDF मी पाठवतो. त्याच पद्धतीने इथून पुढच्या म्हणजे या आधीच्या नोट्स तर वेगळ्या आहेत,
ज्यामध्ये मुद्दा आणि त्याच्यावरचे प्रश्न दिले नव्हते, आता आपण मुद्दा आणि त्याच्यावरचे प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे तिथंच आपण मराठीमध्ये म्हण आहे, बाप जाकव नाही का श्रद्ध घाल, म्हणजे जिथल्या तिथं तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार आहेत, जेणेकरून किंतु परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणार नाही. दुसरा प्रश्न आहे, वाङ्मयीन संस्कृतीचे प्रमुख घटक कोणते आहेत? विज्ञान आणि तंत्रज्ञान, कला, भाषा आणि परंपरा, सामाजिक व्यवस्था, उद्योग. चला, काय योग्य उत्तर आहे? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा, वाङ्मयीन संस्कृतीचे प्रमुख घटक आहेत कला, भाषा, परंपरा. तर योग्य उत्तर आहे, अगदी बरोबर आहे, कला, भाषा आणि परंपरा. आता आपण बघूया त्याचं चुकीचं उत्तर का. विज्ञान आणि तंत्रज्ञान. साहित्य वाङ्मयीन संस्कृतीची प्रमुख म्हणजे जे साहित्यामध्ये जे संस्कृतीचा अंतर्भाव झाला आहे, बरोबर आहे, त्याच्यामधले घटक कोणते? तर कला आहेत, म्हणजे 84 कला आहेत, बरोबर आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. त्यानंतर भाषा आहे साहित्यामध्ये वापरली जाणारी, आणि परंपरा चालीरीती. त्यामुळे योग्य उत्तर आहे बी, विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा संबंध नाही आहे. सामाजिक व्यवस्था आहे, पण सामाजिक व्यवस्था नाही तर सामाजिक चालीरीती रूढी परंपरा आहे. आणि उद्योगाचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे, त्यामुळं अर्थार्थी संबंध असणारे दोन पर्याय होते, ए आणि बी, आपण निग्लेक्ट केले. फक्त याच्यामध्ये आपल्याला निवडायचा होता, तर योग्य आणि परिपूर्ण पर्याय आहे कला, भाषा आणि परंपरा, जो आपण निवडलेला आहे. सर्वांचंच अभिनंदन बी पर्याय निवडल्याबद्दल. त्यानंतर पुढचा जो तिसरा प्रश्न आहे, बघा, तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाङ्मयीन संस्कृतीचे उदाहरण आहे? शास्त्रीय संगीत, लोककथा, यंत्रसामग्री, शेती. बघा, प्रश्न परत समजून घ्या. खालीलपैकी कोणते वाङ्मयीन संस्कृतीचे उदाहरण आहे? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? यंत्रसामग्री, लोककथा आणि शास्त्रीय संगीत. तर योग्य उत्तर काय आहे? सर्वांनीच उत्तर निवडलेलं आहे. बघूयात आपण योग्य उत्तर, लोककथा, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. आता पर्याय क्रमांक बाकीचे का नाही, शास्त्रीय संगीत. संगीत वेगळं आणि साहित्य वेगळं, बरोबर आहे, त्यामुळं हे पर्याय चुकीचं आहे. यंत्रसामग्रीचा इथं संबंध नाही आहे, शेतीचाही संबंध नाही आहे, पण लोककथा जे लोकांकडून या म्हणजेच पिढ्यानपिढ्या पुढे चालत आलेले असतात, त्याला आपण लोककथा म्हणतो. हा एक साहित्य प्रकार आहे ज्याच्यामध्ये संस्कृतीचा अंतर्भाव असतो. योग्य उत्तर निवडलंय, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर ना पुढचा प्रश्न, बघा, चौथा प्रश्न, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाङ्मयीन संस्कृतीशी संबंधित कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाङ्मयीन संस्कृतीशी संबंध कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? आधुनिक साहित्य आहे, भक्ती साहित्य आहे, ऐतिहासिक साहित्य आहे, का विज्ञान कथा आहे? ज्या साहित्याचे जे प्रकार आहेत त्यापैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतं हे ज्ञानेश्वरी? अतिशय सोपा प्रश्न आहे, चौथा प्रश्न, लवकर प्रतिक्रिया देत चला, म्हणजे आपल्याला या मुद्द्यावरचे तरी प्रश्न सोडवणं होईल. तुम्हाला ह्याची PDF या घटकाची लेक्चर झालं की पाठवली जाईल ग्रुपवर.
तर योग्य उत्तर आहे भक्ती साहित्य, ज्यामध्ये ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक स्तरावरील लिखाण केलंय, ज्याला आपण भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरीला पर्यायी शब्द, तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाङ्मयीन संस्कृतीशी संबंधित कोणत्या प्रकाराचं उदाहरण आहे? आधुनिक साहित्य तर नाहीयेच, आधुनिक साहित्य म्हणजे 1960 नंतर लिहिलेलं साहित्य, हे लिहिलेलं आहे 13व्या शतकामध्ये, त्याच्यानंतरच आधुनिक आहे, त्यामुळे ऐतिहासिक साहित्य जसं की लढाया हे आपण म्हणू शकतो, पण हे त्या पद्धतीचं नाहीये. विज्ञान कथा म्हणजे जसं आपण जयंत नारळीकरांची विज्ञान कथा प्रसिद्ध आहेत मराठीमधील, त्यामुळं डी पर्याय चुकीचा आहे. भक्ती साहित्य हाच पर्याय योग्य आहे, बी पर्याय. अभिनंदन सर्वांचं. त्यानंतरनं पाचवा प्रश्न बघा, मृत्युंजय कादंबरीने कोणत्या प्रकारच्या संस्कृतीला अधोरेखित केले आहे? मृत्युंजय हे जी साहित्यकृती आहे मृत्युंजय कादंबरीने कोणत्या प्रकारच्या संस्कृतीला अधोरेखित केलंय? ग्रामीण जीवन, ऐतिहासिक मूल्य, संघर्षमय जीवन, तंत्रज्ञान. पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संघर्षमय जीवन, म्हणजेच कर्ण. मृत्युंजय लिहिली आहे कर्णाच्या जीवनावर, मृत्यूंच्या नंतर देखील तो जिवंत आहे, संघर्षमय जीवन कथा आहे, अगदी बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे सहावा, वाङ्मय समाजाच्या कोणत्या गोष्टीचे प्रतिबिंब असते? प्रतिबिंब म्हणजे सावली. राजकीय नियम, भाषा आणि मूल्य, भौतिक साधने, शेती तंत्र. सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर भाषा आणि मूल्य. वाङ्मय समाजाच्या कोणत्या गोष्टीचं प्रतिबिंब असतं? तर भाषा आणि त्यातलं मूल्य, त्यामुळे योग्य उत्तर आहे बी. नूतन मॅडम अगदी बरोबर आहे. सहाव्या प्रश्न योग्य उत्तर बी पर्याय आहे. त्यानंतर ना सातवा प्रश्न, संत तुकारामाच्या अभंगातून कोणती संस्कृती व्यक्त होते? संत तुकारामांच्या साहित्यामधून किंवा अभंगातून शैव संस्कृती, तंत्रज्ञानावर आधारित संस्कृती, भक्ती संस्कृती, युद्ध संस्कृती. योग्य उत्तर आहे सी पर्याय, भक्ती संस्कृती. बरोबर आहे, संत ज्ञानेश्वरांनी भक्ती मार्ग चोखाळलेला आहे, त्यामुळे योग्य उत्तर आहे. त्यांचं साहित्य सर्व भक्तीपर आहे, त्यामुळे योग्य उत्तर आहे सी पर्याय. पुढचा प्रश्न आहे आठवा, बघा वाङ्मयीन संस्कृतीचा प्रसार कशाद्वारे होतो? वाङ्मयीन संस्कृतीचा प्रसार कशाद्वारे होतो? विज्ञान कथा, राजकीय माध्यमे, साहित्य आणि लोककथा, उद्योग आणि व्यापार. योग्य उत्तर आहे सी पर्याय, साहित्य आणि लोककथा. योगेश सर अगदी बरोबर आहे, नूतन मॅडम अगदी बरोबर आहे, सी पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न, गीत रामायण हा ग्रंथ कोणत्या वाङ्मयीन प्रकाराशी संबंधित आहे?
गीत रामायण कुणी लिहिलं आहे? ग दि माडगुळकरांनी लिहिलेलं आहे बरोबर, गीत रामायण. तर हा जो ग्रंथ आहे तो कोणत्या वाङ्मयीन प्रकाराशी? ऐतिहासिक साहित्यामध्ये मोडतो, गीत संग्रहामध्ये मोडतो, धार्मिक साहित्यामध्ये मोडतो का भक्ती साहित्यामध्ये मोडतो? चला लवकरात लवकर प्रतिक्रिया देत चला. नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भक्ती साहित्य. भक्ती साहित्य आहे गीत रामायण. पर्याय क्रमांक डी योग्य. नव्याचं सी पर्याय बरोबर आहे, डी पर्याय बरोबर आहे. धार्मिक साहित्य नाही तर इथं भक्ती साहित्य आहे. पुढचा 10वा प्रश्न, शूद्रकाचे मुच्चकाटिकम कोणत्या संस्कृतीचे दर्शन घडवते? ग्रामीण संस्कृती, प्राचीन भारतीय समाज, तांत्रिक संस्कृती, शहरी आधुनिकीकरण. शूद्रकाचे मुच्चकाटिकम हे जे साहित्य आहे ते कोणत्या संस्कृतीचं त्यातून दर्शन घडतं? अगदी बरोबर आहे, प्राचीन भारतीय समाजाचं त्यामधून दर्शन घडतं. अशा पद्धतीनं एकंदरीत 10 प्रश्न आजच्या लेक्चरचे, आपण जे आता आधीचं घेतलेलं आहे मुद्दा 2.1 त्याच्यावरचे हे 10 प्रश्न आहेत. प्रत्येक मुद्द्यावर 10, 15 ते 20 प्रश्न असणार आहे जास्तीत जास्त, जेणेकरून. पण प्रत्येक वेळेस आपण 20 प्रश्न घेतले तर आपला वेळ मिळणार नाही आहे, त्यामुळं सर्व प्रश्न उत्तरासह तुम्हाला दिलं जाईल. जेवढा आपल्याला विश्लेषणाचा भाग आहे तो आपण प्रत्येक लेक्चरमध्ये कंप्लीट करण्याचा, पूर्ण करण्याचा, आणि त्याच्यावर आधारित एक 4-5 प्रश्न घेऊयात आणि पुढे जात जाऊयात, म्हणजे जेणेकरून आपला अभ्यासक्रमही पूर्ण होईल. आणि याची नोट्स तुम्हाला आजच्या लेक्चरची, कारण आज आपले 2 लेक्चर आपल्या विषयाचे होते. उद्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये बाकीचं हा घटक पूर्ण होईल, म्हणजे प्रत्येक घटक हा 4 लेक्चरमध्ये आपला पूर्ण होणार आहे. आणि त्याच्या नोट्स तुम्हाला त्या त्या ले त्या त्या वेळेसच मिळणार आहेत. यापूर्वीच्या लेक्चरच्या नोट्स आपण पाठवलेल्या आहेत, पण असं प्रश्न आणि तो मुद्दा आणि त्याच्यावरचे प्रश्न अशा नोट्स नव्हत्या. पण आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्या पद्धतीने जर दिल्या तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल, आणि ज्या त्या वेळेस तुम्हाला प्रत्येक संकल्पना आणि त्याचं रिव्हिजन करता येईल. या उद्देशाने आपण ह्या शॉर्टकट नोट्स, म्हणजे नोट्स विश्लेषण स्वरूपामध्ये आणि लगेच वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये देण्याचा एकंदरीत प्रयत्न करत आहोत. चालेल, आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. समजतंय सर्वांना? काही अडचण असेल तर विचारत चला, काही सजेशन असतील तर सुचवत चला. मी पण एक विद्यार्थी, म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळण्यासाठी कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून विचार करतोय. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाटत असेल, नवीन काही आयडिया सुचवायची असेल तर सुचवू शकता. निश्चितच आपण त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चालेल, धन्यवाद. यानंतर दुसरं लेक्चर आहे.